आपल्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर जे निवडून आले आणि जे काही कारणामुळे महानगरपालिकेत पक्षाच्या आमच्या सगळ्यांच्या इच्छेच्या पेक्षा वेगळे वागले तेही मधल्या काळात मला मधल्या काळात भेटले. त्या सगळ्यांनी मला मनोगत व्यक्त केलं की तुम्ही उमेदवारी कोणालाही द्या पण आम्ही आमच्या निष्ठा पक्षाच्या प्रती व्यक्त करणार आहे, आम्ही तुमचंच काम करणार आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही ज्यांना साथ दिली त्याचं नाही म्हटलं, तो स्थानिक तिथल्या तात्पुरता प्रश्न होता. लोकसभेच्या प्रश्नाविषयी आम्ही मात्र राष्ट्रवादीचं काम करणार. आम्ही मूळचे राष्ट्रवादीचे आहोत, तुम्ही आम्हाला पक्षातून काढून टाकलेलं असलं तरी आम्ही राष्ट्रवादीचंच काम करणार. आता बराचसा काळ मधल्या काळात निघून गेलेला आहे. आम्ही सगळ्यांनी आपल्या जसे आज आदरणीय पवार साहेबांनी इथं तांबे साहेबही काँग्रेस पक्षाचे प्रमुख या ठिकाणी आहेत, या मतदारसंघातल्या सगळ्या विधानसभा क्षेत्राची चर्चा साधक बाधक आज या ठिकाणी केलेली. सगळ्याच मतदारसंघांनी जोरदार अतिशय उत्साहानं कामाला सुरुवात करायचं ठरवलेलं आहे. आता फक्त नगर शहराचा प्रश्न आहे आणि शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी आपण माग पुढे व्हायचं असतं. शेवटी राजकारणामध्ये आपण मागच्या काही गोष्टी जर सुधारून काम करण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याला बरोबर घेतलं पाहिजे. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वेळेपासून निर्देशक राजकारण हे काँग्रेस पक्षात आपण सतत करत आलेलो आणि म्हणून या 18 नगरसेवकांनी माझ्याकडे मनोभय व्यक्त केला, माझ्याशी बोललेले आहेत, फोनवर बोललेले आहेत की आम्हाला संग्रामच्या उमेदवारीच्या आधीची गोष्ट सांगतोय की आम्हाला पक्षाचं काम करायचंय. आजही मी येताना त्यांच्यातल्या एक दोन जणांनी माझ्याशी संवाद साधला की आम्हाला तुम्ही बोलवत नाही, आम्ही तुमच्या पक्षात नाही का. मी म्हटलं तुमच्या पक्षात तुम्ही मला लेखी परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे खरं आहे पण त्याच्या बाबतीत योग्य वेळी निर्णय करू. मला असं वाटतं की आता निवडणूक सुरू झालेली आहे, त्या सर्वांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला साथ देण्याची इच्छा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या अनुमतीनं आपल्या सर्वांच्या संमतीनं मी त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यास अनुमती देतो. आपण त्यांना काम करायला बरोबर घ्यावं. ते कधी त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला किती ढकललं तरी आम्ही कुठे जाणार नाही, आम्ही इथंच आहे. आणि संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर तर त्यांचा आनंद जरा जास्त द्विगुणित झालेला आहे आणि त्यामुळं त्यांनी आता उत्साहाने कामाला सुरुवात करायचं ठरवलंय. आपल्या सगळ्यांची अनुमती असेल तर मी त्यांना तत्वतः त्यांना पुन्हा पक्षाचं काम करायला अनुमती देतो आणि ज्या प्रोसिजर असतील त्या करण्याचं काम करतो. आदरणीय माननीय डॉक्टर तांबे साहेबांनी त्याला सहमती द्यावी एवढी मी या निमित्तानं विनंती करतो. शेवटी आपल्याला सगळ्यांना निवडणूक महत्वाची आहे आणि सगळेच आपलं काम करायला राष्ट्रवादीचं तयार आहे, त्यामुळं आपण तांबे साहेबांची सहमती आम्ही काँग्रेस पक्षाची यासाठी घेतो कारण हा आपल्या आघाडीला त्यावेळी झालेली आघाडीला फटका होता, त्यामुळं आपण सगळ्यांनी ती सहमती द्यावी ही विनंती करतो. भाऊसाहेब कांबळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनायसे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मला खात्री आहे की त्यांचा स्वभावच असा आहे की मला वाटत नाही की कोण त्यांना विरोध करायला पुढे येईल. एवढ्या सर्वांना बरोबर घेऊन भाऊसाहेब कांबळेंनी विधिमंडळात काम केलेलं आहे, आता लोकसभेत जाण्याची त्यांची तयारी दाखवलेली आहे. आपण जसं दक्षिणमध्ये काम करणार तसं काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा उत्तरेला शिर्डी लोकसभा मतदारसंघातही निवडून येण्यासाठी आपले जे काही नात्याचे संबंध असतील, पै पाहुणे असतील, ओळखीचे असतील, त्यांना नगर तालुक्यातल्या आपण जमलेल्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रचारासाठी देखील पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी संपर्क साधावा अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी इथं मनोगत व्यक्त केलं. आणखीन एक व्यापारी संघाची बैठक आहे, व्यापारी व्यापाऱ्यांची मीटिंग आहे, त्या संबंधात लवकर पवार साहेबांना जायचंय आणि त्यामुळं परत पुण्याला जायचंय आणि उद्या सकाळी पुन्हा साहेब परभणीला जाणार आहे आणि त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेत नाही. बाळासाहेब थोरात साहेब यांनी देखील आपल्या प्रचाराला आता पूर्ण नगर दक्षिण आणि शिर्डी
या दोन्ही मतदारसंघात बाळासाहेब थोरातांचा सतत आमचा संपर्क आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्या विरोधी जर कोणी जात असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गुणाचाही पराभव करू शकते, इतिहासाची पुनरावृत्ती करू शकते हे दाखवण्याचं काम नगर जिल्ह्यातले कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा बाळगतो.